अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव औरंगाबाद हायवेवरील जामनेर तालुक्यातील पहूर पाळधे शिवारात दुपारी एका बिबट्याने शेतकरी गुणवंत पाटीलसह योगेश्वर राजपूत या व्यक्तीवर हल्ला केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दुपारी 2 वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने वनक्षेत्रपाल समाधान पाटील यांना कळवण्यात आल्यावर त्यांनी लगेच त्यांच्या टीमला घटनास्थळी रवाना केले, तर पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना माहिती दिल्यावर त्यांची टीम घेऊन ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते। बिबटे दिसून आल्याची वार्ता पाळधी परिसरात पसरल्यावर गावातील तरुणांनी एकच गर्दी केली होती। सर, आज या ठिकाणी बिबट्या आढळून आला आहे, तर त्यावेळी तुम्हाला माहिती मिळाली, त्यामुळे तुम्ही इथे आलात, तर ज्या ठिकाणी तुम्ही आता सर्च ऑपरेशन केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला बिबट्या आढळून आला की पुढे निघून गेला? आता लोकांचं म्हणणं जे होतं, म्हणजे आता हायवे जो आहे पहूर पाळधी रोडपासून 200 मीटरवर एक शेड आहे, की बग्यांचं असं म्हणणं होतं की त्या शेडमध्ये तो घुसला आहे, पण आम्ही आता सगळं सर्च करून बघितलं आहे, त्या शेडमध्ये कुठेही काही नाही आहे। आणि बिबट असा भित्रा प्राणी आहे, तो दिवसा शक्यतोवर लपून बसतो। आता ते इथं पाईपामध्ये लपलेला असा अशी माहिती भेटली होती आम्हाला, तर असा जर कुठं लपलेला असेल तर आपण नागरिकांनी तिथं गर्दी न करता त्याला जायला मोकळी वाट ठेवावी। आता दोघं साईडने पाईपाच्या नागरिकांनी गर्दी केल्यामुळे एका जणाला त्याने पंजा मारून पळायचा प्रयत्न केला, तर हा ॲक्सिडेंटल अटॅक असतो, त्याने ठरवून केलेला नसतो हा। आता आपण या ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं, त्या तिथे तुम्हाला आढळून नाही आला, तर तो आता पुढे निघून गेला आहे? बरोबर, तो आता एका ठिकाणी थांबत नाही शक्यतोवर, आणि जर ते कुठे लपलेला असेल दिवसा तर तो संध्याकाळी त्याचा निघून जातो आणि बक्ष्याच्या शोधात फिरत असतो, त्याच्यामुळे इन्सिडेंट करत असतात। म्हणजे आता नागरिकांनी भयभीत होण्याचं काही आवश्यकता नाही? नागरिकांनी भयभीत व्हायचं कारण नाही, आणि जर रात्री पहाटी या शिवारामध्ये जर कोणी शेतकरी जात असतील तर त्यांनी एका दोघा जणांनी सोबत जायचं किंवा टॉर्च वापरायची, मोबाईलवर जर गाणे वगैरे लावले तर तेही सोयीस्कर राहतं, कारण आवाजाला घाबरतो आणि लाईटाला घाबरतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।